रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात नगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अहमदनगर शहरातून जाणारे राज्य महामार्ग डीएसपी चौक ते एमआयडीसी, डीएसपी चौक ते शेंडी, केडगाव लिंक रोड अर्चना हॉटेल ते बायपास, माणिकनगर शिल्पा गार्डन ते पुणे बायपास हायवे या रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या साईड गटारी या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ कराव्यात, जेणेकरून पावसाचं पाणी शहरात साचणार नाही। नगर शहरातून राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे वाहनांची मोठी वाहतूक शहरातून होते। साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची दुर्घटना घडू शकते, यासाठी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना होणं गरजेचं आहे। सदरील रस्त्यांच्या बाजूस असलेले छोटे मोठे झाडे झुडपे जे वाहतुकीस अडथळा निर्माण करतात, असे झाडे झुडपे वेळीच काढणं गरजेचं आहे, जेणेकरून वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही। त्याचप्रमाणे सदरील रस्त्यालगत, रस्ता दुभाजक लगत, गतिरोधक लगत जमा झालेली माती स्वच्छ करणे आवश्यक आहे व रस्ता दुभाजकाला स्वच्छ करून रंग देण्यात यावा, तसेच दुभाजकावर लाईट कटर्स, रिफ्लेक्टर लावण्यात यावे, जेणेकरून रस्ता दुभाजक दिसून येईल व रस्ता दुभाजकाला असणाऱ्या छेदांच्या ठिकाणी साईन बोर्ड लावण्यात यावा। प्रमुख चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे थर्मोप्लास्टिकने रंगवण्यात यावे, त्यामुळे रस्ता अपघात होणार नाहीत। सर्व कामे येत्या 8 दिवसात सुरू करावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रसिद्धी पत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहरातील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये नावलौकिक मिळवला आहे। सध्याच्या काळामध्ये शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही चांगलं करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे। खेळामुळे समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळते। श्रीनिवास कराळे हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचं काम करत आहेत। व्यायामामुळे मनुष्याचं आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होत असते, तरी जास्तीत जास्त युवकांनी आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे आणि मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचं शिखर गाठावं, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत कुस्ती निवेदक पैलवान शंकर अण्णा पुजारी यांनी केलंय। महाराष्ट्र चॅम्पियनशिप रेकॉर्ड करत ॲडव्होकेट श्रीनिवास कराळे यांनी गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करताना महाराष्ट्रातील नामवंत कुस्ती निवेदक पैलवान शंकर अण्णा पुजारी, पैलवान शिवाजीराव कराळे, पैलवान शिवाजीराव चव्हाण, उद्योजक करण कराळे, पैलवान युवराज चव्हाण, समर्थ सकट, किरण सकट, शुभम चव्हाण व कराळे क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते। शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करून फेसबुक लाईव्हद्वारे सर्व धंदे जनतेला दाखवण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्याची अनोखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। तर येत्या 5 दिवसात पोलीस बंदोबस्त न मिळाल्यास एकटे जाऊन शहरातील अवैध धंद्यांचा लाईव्ह कार्यक्रम नागरिकांना दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। तोफखाना, कोतवाली, भिंगार आणि एमआयडीसी पोलीस चौकी हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत। मटका, जुगार अड्डे, बिंगो, सट्टा गेम, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट सट्टा, हॉटेलवर बेकायदा दारू विक्री, गुटखा विक्री असे इतर अनेक अवैध धंदे खुलेआम आणि राजरोसपणे सुरू आहेत। त्या सर्व अवैध धंद्यांची कल्पना पोलीस खात्यात सेवा देणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना आहे। पोलीस कर्मचारी अवैध धंदे व्यवसाय करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दरमहा हप्ते घेतात व त्यांना अवैध व्यवसाय करण्यास पाठबळ देत असल्याचा आरोप भांबरकर यांनी केलाय। अंतर्गत रस्ते, ओपन स्पेस, कंपाऊंड वॉल, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, धार्मिक स्थळांचा विकास, गर्दीच्या चौकामध्ये सीसीटीव्ही बसवणे, समाज मंदिर दुरुस्ती आदी विविध कामांसाठी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 2 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे। तसा जीआर नगरविकास खात्याच्या वतीने जारी देखील करण्यात आलाय। महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून किरण काळे यांनी नगर शहरासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने हा निधी आणलाय। या मंजूर कामांमधील काही ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत। सावळीतील प्रोफेसर कॉलनी आणि भिस्तबाग चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, त्यामुळे काही चुकीच्या घटना घडल्यास त्यावर या कॅमेऱ्यांचा 24 तास वॉच राहणार आहे। हनुमान मंदिर, दत्त मंदिर आणि गोगादेव मंदिर या धार्मिक स्थळांसाठी निधी मंजूर झालाय। मुकुंदनगर मधील अंतर्गत कामासाठी भरघोस निधी आलाय। सावेडी उपनगरासाठी, केडगावसाठी देखील निधी। नागरिकांना शहराच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी 200 बाकड्यांसाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे। तर आता ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी काँग्रेस या मंजूर कामांवर आय वॉच ठेवणार आहे। कुणालाही यातील एकही छदाम खाऊ दिला जाणार नाही।
त्या प्रभागामध्ये काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांच्या दक्षता गटासह स्वतः उभे राहून नागरिकांसाठी दर्जेदार काम करून घेतील असेही काळे यांनी म्हटलंय. किशोर डागवाले हे नगर शहरातील राजकारणातील आणि सामाजिक क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व आहे. डागवाले यांच्या कार्याची दखल घेत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांची ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या अनुभवाचा फायदा आगामी होणाऱ्या महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवण्यासाठी निश्चितच होईल. किशोर डागवाले पक्ष बळकटीसाठी काम करतील, त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल आहे असे प्रतिपादन शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केलंय. शहराची खबरबात या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.